शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर आणखीन एका संकटात सापडलेले आहेत. 2022 मध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणी दीपक बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल होताच दीपक फरार झाल्याचं कळतंय. पाहूयात. सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात अडचणीत असलेल्या सुधाकर बडगुजरांची आणखी एक मोठी अडचण झाली आहे. 2022 मध्ये आरपीआयचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा दीपक बडगुजर सूत्रधार असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी अंकुश शेवाळेच्या कबुली जबाबानंतर दीपकवर गुन्हा दाखल झालाय. दीपक बडगुजर हे जे आहेत व्यक्ती, तर त्यांनी आणि अंकुश शेवाळे यांनी मिळून त्या मयूरभेदला वगैरे असा तिघांचा त्यांनी कट रचला आणि याच्यातले जे फिर्यादी आहेत प्रशांत जाधव, तर यांच्यावर काहीतरी त्यांना धमकवण्याकरता वगैरे ऍक्शन करावी, तर त्या घटनेतनं तो गोळीबाराचा प्रकार झालाय. ज्या प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला झाला होता त्यांनी पोलिसांच्या तपासाचं कौतुक केलंय. या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी सुपारी घेतली त्याला अटक केलं. आतापर्यंत जवळपास 16 आरोपी अटक झालेला आहे आणि पोलीस यंत्रणा जो तपास करत आहे त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. नाशिक शहरातील पोलीस आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी पोलीस कर्मचारी असतील या सर्वांनी आता निपक्षपणे काम केलेलं आहे आणि माझा न्यायालयावर पोलीस यंत्रणा पूर्णपणे विश्वास आहे. सुधाकर बडगुजर यांनी दीपकवर राजकीय दबावातून गुन्हा दाखल झाल्याचा आरोप केलाय. तुम्ही कारण नसताना राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या व्यक्तीला फसवायचं, याआधी सुद्धा लोकसभेच्या आधी सुद्धा 4 वेळा प्रयत्न झाला बडगुजर कुटुंबांना अडकवण्यासाठी. काय झालं, न्यायदूतीवरती आमचा विश्वास आहे. आरोपी अंकुश शेवाळेनंही पोलीस वेगवेगळे जबाब नोंदवून घेत असल्याचा आरोप केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक बडगुजर फरार झालाय. सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात एका मागून एक प्रकरण समोर येत आहेत. आता दीपकचं गोळीबार कनेक्शन समोर आल्यानं बडगुजर यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा राहिलाय. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.